हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर खुल्याचे अध्यक्ष नमनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलं 18 भगवद्गीता समजून या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 6व्या दिवशी 6व्या अध्यायाचं व्याकरण अध्यायाचं नाव आहे ध्यानय ज्ञानयोग. ओम ज्ञान तिमिरंतस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुमीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य ओमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदांतिकं. वंदेहं श्री गुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्चं श्रीरूपं सागरजातं सगणा रघुनाथां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणलिता श्रीशान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानु सुते देवी प्रणमामि हरि प्रिये. वाचा कल्पत्रुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीपदे जया पताका स्वामी इति नम. नम आचार्य पदाय नीताय कृपा प्रदाय ते गौरी कथा दामदाय नग ग्राम तारिणे. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी इति नामी. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास करणार. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. हे श्री श्री राधा गोविंद 400 विग्रह श्री श्री राधा गोविंद यांना आज साष्टांग दंडवत प्रणाम करण्याचा आशीर्वाद घेऊन आज अध्ययन वर्ग सुरू करतो. इस्कॉनचे संस्थापक श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करीत त्यांचा आशीर्वाद घेतो. जया पताका स्वामी गुरु महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करून आशीर्वाद घेतो. नमनिष्ठादास प्रभू ज्यांनी हा अध्ययन वर्ग सुरू केला त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहेत ज्यांनी वेगवेगळ्या सेवा केली त्यांना माझा सादर नमस्कार. तर आपण कालच 5व्या अध्यायामध्ये आपण काय काय अभ्यास केला होता तर संन्यास किंवा कर्मयोग. कर्मयोग हा संन्यासपेक्षा श्रेष्ठ आहे. निष्काम कर्म निष्काम कर्मामुळे आपण बंधनातून मुक्त होतात आणि सर्वोच्चवर लक्ष केंद्रित करून मुक्ती म्हणजे शांती सूत्र जे आपण काल अभ्यास केला होता की जे काय आपण करतात ते भगवंताला असं ते आपले शुभचिंतक आहे आपले हितचिंतक आहे असं म्हणून जेव्हा आपण काय कार्य करतात जेव्हा त्यांना अर्पण करतात करून करतात तेव्हा ते आपल्याला शांती देतात असं आपण शांती सूत्रामध्ये काल अभ्यास केला होता. हा 6वा अध्याय आहे. आज आपण अष्टांग योगात प्रगती करणे अष्टांग योग अभ्यासाचे टप्पे मनाला संयमित करणे यशस्वी योगींचे गंतव्यस्थान आणि भक्ती योगाचे सर्वोच्च योग. तर भक्ती भगवद्गीता शिकायचे असेल तर त्याचे 3 टप्पे आहेत. जसं आपण 18 अध्याय आहे तर 6-6 अध्यायाचे जे आहे त्याला 3 टप्पे म्हणून आपण भाग केलेले आहे. पहिले जे 6 अध्याय म्हणजे आजचा जो अध्याय आहे तो कर्मयोगाचा शेवटचा अध्याय आहे. नंतर जे बाकीचे 7 ते 12 आहे अध्याय आहे त्याला भक्ती योग म्हणतात आणि शेवटचे जे 13 ते 18 आहे त्याला ज्ञान योग म्हणतात. म्हणजे जे उद्यापासून जे योग आपण जे अभ्यास करणार आहोत ते भक्ती ती सर्वश्रेष्ठ आहे. जसे एक आपण सँडविच आपण उदाहरण घेऊ शकतात तर सँडविच मध्ये काय असतं वरती ब्रेड आणि खालती ब्रेड असतं. मध्ये जे काय खायचे असतं जे चव असतात ज्याला टेस्ट असतात ते काय मध्ये असतात. म्हणजे आपण जे काय उद्यापासून जे अभ्यास करणार ते सर्वात मस्त गोष्ट महत्वाची आहे. जसं आपल्याला टेस्ट पाहिजे तसं भक्ती भगवंताची कशी केली पाहिजे त्याच्यावरती खूपच सुंदर असे 6 उद्यापासून अध्याय होणार आहे. तर आजचा आपला जो कर्मयोगाचा जो शेवटचा अध्याय आहे ध्यान योग त्याच्यावरती आपण आज अभ्यास सुरू करूया. तर योग म्हणजे काय तर गेल्या 3 दिवसापासून आपण अभ्यास करतो की कर्मयोग. कर्मयोग म्हणजे ज्या योगामध्ये आपल्याला
भगवानशी जुडलेले जातात, जे कर्म करून आपण भगवंताशी जुडलेले जातात त्याला योग म्हणतात. तर हे जे काय जे करता तुम्हाला चित्रामध्ये दिसतं ते काय आहे, एक शारीरिक क्रिया आहे, तर आपण त्याला योग म्हणू शकतात का? हे आहे असे काही वेगवेगळ्या प्रकारचे लोक शारीरिक क्रिया करतात आणि ते त्यांना ते म्हणतात की आम्ही योग करतात, पण खऱ्या अर्थाने कुठेतरी इथे जर तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला भगवंताची आठवण येते का? तुम्ही प्राणायाम वगैरे करता, तुम्ही आणखी वेगवेगळ्या हे असा केला तर तुम्ही भगवंता तुम्हाला आठवण येते का? म्हणून भगवान काय म्हणतात की हे सर्व काय एक शारीरिक क्रिया आहे, याला योग म्हणत नाही. आता हे जे योगाचं जे विकृत स्वरूप झालेले आहे ते इथे बियर योग असं दिलेले आहे. नंतर हा पण एक विकृतीचा स्वरूप आहे, ते बकरीच्या एका कॅट पोज घेतलेला आहे त्याच्यावरती बकरीला उभी केलेली आहे. हे सर्व योगाचे विकृतीचे प्रकार आहे. नंतर आता सर्व आयटी प्रोफेशनल झालेले आहेत, त्यांना पूर्ण दिवस 10-12 तास ते खुर्चीमध्ये बसून असतात, म्हणून त्यांच्यासाठी आता वेगळा प्रकारचा एका चेअर योगा असा सुरुवात झालेली आहे. हे सर्व काय जेव्हा तुम्ही योगा करतात, योगा म्हणजे जसं मी सांगितलं की भगवंताला आपण जेव्हा अर्पण करतात तर हे सर्व करतात ना, आपण कुठेतरी भगवंताला आठवण येत नाही, म्हणून हे योगा नाही, हे फक्त एक शारीरिक क्रिया आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची आता पुस्तकं पण इथे आपल्या भौतिक जगामध्ये आहे. इथे जो पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतात तो आहे हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप तो सत्ययुगामध्ये आला होता आणि त्याने त्यावेळी 1 लाख वर्षाचा आयुष्य होता, त्याने 36,000 वर्षापर्यंत त्याने तप केला होता. हे सर्व वेगवेगळे योगाचे पुस्तक आहे. तर अष्टांग योग म्हणजे काय? अष्टांग म्हणजे 8 अंगाचे मिलन. तर हे काय आहे? तर पहिला आहे यम, दुसरा आहे नियम, तिसरा आहे आसन, चौथा आहे प्राणायाम, पाचवा आहे प्रत्याहार, सहावा आहे धारणा, सातवा आहे ध्यान आणि शेवटची जी समाधी अवस्था आहे जी भगवंताला आपण जोडलेले जातात ती समाधी अवस्था आहे. परंतु हे आपण भौतिक जगामध्ये राहतात तर हे काय शक्य आहे का? तर पहिला नियम काय आहे? तर पहिला नियम आहे यम. यम म्हणजे बाह्य नियम. बाह्य नियम म्हणजे रोज तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जवळजवळ जे सूर्य उदय होतो त्याच्या 1.5 तास पूर्वी, म्हणजे सामान्य आता 6 वाजता सूर्य उदय असतो तर त्याच्या 1.5 तास पूर्वी म्हणजे जवळजवळ 4:30 वाजता तुम्हाला उठावं लागेल. त्यापूर्वी तुम्हाला स्नान वगैरे करून चांगले धुतलेले कपडे तिलक करून हे सर्व नियम तुम्हाला पाळावे लागते, याला यम नियम या यम म्हणतात. नंतर नियम, नियम म्हणजे तुम्हाला चांगला शाकाहारी जेवण, नंतर जपमाळा केली पाहिजे. हे सर्व नियम मध्ये जे अंतर्गत नियम आहे. आसन म्हणजे मुद्रा. तर आता तुम्हाला कुठे ध्यान बसायचं आहे तर तुम्हाला कुठे एका निर्जन स्थळी जाऊन तिकडे बसावा लागेल, कुठे जंगलामध्ये, कुठे गुफामध्ये, तर याला आसन म्हणतात. प्राणायाम, प्राणायाम म्हणजे श्वासाला नियंत्रण करणे, जसं भस्त्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम आहे, हे सर्व प्राणायामचे प्रकार आहेत ज्याने आपण श्वास नियंत्रण करू शकतो. प्रत्याहार म्हणजे विकासात अडथळा आणणारे आणि सर्व गोष्टींचे समेट काढून घेणे आहे. काही गोष्टीवरती आपण आपल्याला हे विचार करायचा आहे त्याला त्याला प्रत्याहार. आणि धारणा, अपरिचित एकाग्रता, म्हणजे आता आता आजपासून मी माताजींना सांगितलं की तुम्ही माळा घेऊन या आणि आपण माळा करू, तर अवलिचित एकाग्रता कुठल्या? तर भगवान श्री कृष्णाच्या नामावरती. ध्यान, ध्यान म्हणजे जेव्हा आपण डोळे लहान करून आपण आपले जे नाकाचं टोक आहे त्याच्यावरती जेव्हा आपण एकाग्र होतात त्याला ध्यान म्हणतात. आणि समाधी अवस्था, तर असे संत तुकाराम आहे, हे सर्वांनी काय झालं त्याची समाधी अवस्था झाली होती, कारण ते भगवानाशी जुडलेले होते. भगवंताने त्यांनी खूपच असा अभ्यास केला होता, त्यांनी पूजा केली होती, त्याची अर्चना केली होती आणि सर्व गोष्टी त्यांना अर्पण केली होती. तर राजा आता आपण पुढे यम आणखीन थोडा खोलियात आपण अभ्यास करूया. तर इथे जसं मी सांगितलं की यम या त्या निर्जन ठिकाणी एकटा राहावा आणि नेहमी काळजी आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. नियम, त्यांच्या खाणे झोपणे काम करणे आणि करमणुकीच्या सवयीमध्ये संयमी ठेवणे, जसं आपल्याला आहार आहारावरती आपण नियंत्रण ठेवणे. आसन, जसं आसन कसा असावा पाहिजे तर कुशागवत जमिनीवर ठेवा आणि नंतर ते
हरणियाच्या कातड्याने झाकून टाका. आसन खूपच उसक उंच उंच किंवा खूप खाल्याचे नसावे आणि ते एखादा पवित्र ठिकाण असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर मन आणि डोके सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पहावे. अशा प्रकारचे चंचल दबलेला मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करा. माझे म्हणजे भगवान श्री कृष्णजी. नंतर प्राणायाम. तर आपण कालच्या अध्यायामध्ये आपण जे शेवटचा श्लोक होता त्याच्यामध्ये बाहेर जाण्याच्या श्वासाच्या इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाच्या आउटगोइंग मध्ये होणारे हलनचलन थांबण्याचा सराव करावा आणि अशा प्रकारे शेवटची ट्रान्स ट्रान्स मध्ये राहावा, याला प्राणायाम म्हणतात. जे जसं मी तुम्हाला श्वासाच्या वरती नियंत्रण करावे आपल्याला, कारण भगवंतांनी आपल्याला श्वास जे आहे ते मोजून दिलेले आहे. जास्त आपण घेऊ शकत नाही, कारण एक श्वास जर आपण सोडून दिला की आपला मृत्यू होऊन जाणार. प्रत्याहार म्हणजे भौतिक अस्तित्वाचा अंतधारणा त्यांच्या मानसिक क्रियाकलापावर शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छापासून रहित अतिरिक्त स्थिती झाल स्थितीत स्थित होते त्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. जसं योग भगवंताशी जुडले जाणे म्हणजे हा सर्व शिस्त लावणे त्याला प्रत्याहार म्हणतात. ध्यान वारा नसलेल्या ठिकाणी जसं दिवा डगमगत नाही त्याचप्रमाणे दिव्यतावादी ज्याचा मन नियंत्रण आहे तो दिव्य स्वरूपाचा ध्यान सदैव स्थिर राहतो. तर ध्यान म्हणजे एकच एकच वस्तूवरती आपण ध्यान करावे कुठल्या तरी एक गोष्टीवरती. जसं इथे उदाहरण लिहिले आहे, दिव्याचं उदाहरण लिहिलं आहे. जसा वारा नसतो तर दिवा कसा मस्त प्रज्वलित होतं आणि त्या हलत नाही, तसं आपण ध्यान कुठली एक गोष्टीवरतीच आपण ठेवलं पाहिजे आणि आपलं जे मन आहे ते डगमगत नाही असं आपण केलं पाहिजे. समाधी अवस्था. तर माणूस कधीही डडमडीत नाही, अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखापासून ते खरेखर स्वतंत्र आहे. तर आपण जेव्हा आपल्या जग भौतिक जगामध्ये काहीतरी आपल्याकडे चांगली होते वाईट गोष्ट होतात तर आपण डगमगून जातात, आपल्याला वाईट आणि चांगलं वाटतं. तर तेव्हा हे जे जेव्हापासून आपण भौतिक संकल्पापासून जे उद्भवणे जे सर्व दुःखापासून सुख आणि दुःखापासून आपण जेव्हा स्वतंत्र होऊन जातात त्याला समाधी अवस्था म्हणतात. तर हे सर्व तुम्ही जर भगवद्गीता वाचले तर तुम्हाला हे भगवद्गीतामध्ये कळणार नाही, परंतु आपले जे स्वामी श्रीला प्रभुपाद आहे, नंतर गुरु महाराज आहे, नंतर निमानिष्ठादास प्रभू, तर ह्याने अनेक वर्षापासून हे सर्व भगवद्गीताचं अध्ययन केलं आहे, श्रीमद भागवतांचा अध्ययन केलं आहे. ते मग त्यामधून त्यांनी हे सर्वांचं गूढ गंभीर आणि त्याचं जे विषयावरती त्याचे वेगवेगळे जे असतात ते त्याने काढून इथे या आपल्याला त्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं ते इथे आपल्याला पीपीटी म्हणून दिलेले आहे. तर आता तुम्ही हे योग प्रणाली वापरून पाहणार तयार आहात का? तर ह्याच्यासाठी सर्व आपल्याला काय एकाग्रता पाहिजे, म्हणजे आपलं जो मन आहे जसं आपण तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता तिसऱ्या अध्यायामध्ये की असमंजस म्हणजे काय, तर त्याच्यावरती आपण अभ्यास केला होता की जेव्हा आपले जे मनामध्ये जे वेगवेगळे फाटे असतात ते जर त्याच्यावरती नियंत्रण करून कुठं जर एकाच गोष्टीवरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर तो असमंजस वरती आपण विजय प्राप्त करतो करू शकतो. तर इथेही ध्यान म्हणजे काय आहे, तर कुठल्या एकाच गोष्टी आणि एक गोष्टी म्हणजे आपला सर्वोच्च पद कुठलं आहे तर भगवान श्री कृष्ण, तर त्याच्यावरती लक्ष. तर इथे अर्जुनाने इथे पहिल्या चित्रामध्ये पक्षीवरती केलं आणि दुसऱ्या चित्रामध्ये जेव्हा स्वयंवर होता द्रौपदीचा त्या त्यावेळी त्याने एका माशावरती लक्ष केंद्रित केलं, म्हणजे त्याने समाधिस्थ होऊन त्याने ध्यान करून करून ते हे सर्व पार पाडलं. म्हणजे म्हणून आपण काय म्हणतो ध्यान, ध्यान म्हणजे कुठल्या एकाच गोष्टीवरती जेव्हा आपण डडमडीत नाही ती अवस्थेला ध्यान म्हणतात. तर ही कथा पहिल्या अध्यायामध्ये आपण घ्यायची होती पण त्यावेळी मी नव्हती सांगितली. तर आपण जे 9 कारण विजयाचे बघितले होते पांडूचे त्यात एका पशुपत शस्त्र म्हणून अर्जुनाकडे होतं. आता तो काय होता तर एका वेळी असं
ज्यावेळी ते अर्जुन पांडव 12 वर्षाचा त्यांना वनवास होता, तर त्यावेळी अर्जुन कुठेतरी असं फिरत होता आणि तिकडे एका भील सारखा अवतार घेऊन एक मनुष्य आला आणि त्यांनी अर्जुनाशी युद्ध केलं. तर अर्जुनाने पहिला आपलं शस्त्र काढला, त्यांनी आपला धनुष्यबाण काढला, त्याला मारायचा प्रयत्न केला तरी याने त्याचा बचाव केला. नंतर वेगवेगळ्या त्याने शस्त्र काढलं, 2-3 शस्त्र काढल्यानंतर अर्जुनाला कळालं की हा कोण सामान्य मनुष्य नाही, म्हणून तो भगवंत तो या भीलच्या श्रेणीला जातो. भील जो मनुष्य आहे तो कोण नाही पण भगवान श्री शिव, तो प्रकट होतो आणि त्याचा युद्ध करण्याची जी कला आहे ते बघून त्याला पशुपत शस्त्र त्याला भेट देतं. तर पशुपत शस्त्र हे भगवान श्री शिवने अर्जुनला त्या गाडी दिलं होतं. तर आता अर्जुनाने सांगलं की चंचलम ही मना कृष्णा प्रमाथी बल दृशम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्करम. अर्जुन म्हणाला हे कृष्णा, मन हे चंचल अशांत जिद्दी आणि अतिशय बलवान आहे आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्याऱ्या नियंत्रण ठेवण्यापेक्षा कठीण आहे. जसं आपण जे अष्टांग युगाचा आपण अभ्यास केला, तर अष्टांग युगामध्ये जी ध्यान अवस्था आहे, ध्यान अवस्थामध्ये मन आपला चंचल आहे. काही लोक म्हणतात की जेव्हा आपल्याकडे पैसे येतात आणि पैसे येतात आणि काही लोक असं म्हणतात की लक्ष्मी चंचल आहे, तर लक्ष्मी कधीही चंचल नसते. जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा काय होतं, आपल्यामध्ये रासिक आणि तामसिक गुण जे आपल्या जे हृदयामध्ये ते वाढते, आपलं जो मन आहे तो चंचल होतात. लक्ष्मी कधी चंचल होत नाही, कारण लक्ष्मी ही भगवान श्री कृष्णाची सेविका आहे, ते त्यांची पाद सेवन करतात, ही कधीही चंचल होऊ शकत नाही. भगवान की देव कुठलाही देवी देवता कोणीच चंचल नसते. चंचल कोण आहे, चंचल आपला मन आहे. आणि मन कसं मन काय आहे त्याच्यावरती आणखीन पुढे आपण अभ्यास करूया. तर इथे अर्जुन म्हणतात की मन सर्वांत चंचल आहे, अशांत आहे, कारण त्याला मन काय आहे, मन आपला जो आत्मा आत्मा ज्याला म्हणतात, तर ते त्याचं आध्यात्मिक स्वरूप आहे. त्याला काय ना काय त्याला काम पाहिजे. तर जर काम काय, तर आपण जसं आपण किती दिवसापासून सांगतो की जे काय आपण कर्म करतो ते भगवंताला अर्पण करून केलं पाहिजे. जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो तर काय होतं, आपला जो मन आहे, मन तो भगवंताच्या नामस्मरणासाठी जे काय कर्म आपण भौतिक जगामध्ये, तेव्हा जेव्हा आपण ते नामस्मरण करत आपण जेव्हा काम करतो तेव्हा तो मन एक स्थायी असतो, तो चंचल होत नाही. आपण जे काम करतात ते शांतपणे करू शकतात आणि आपल्याला जे जिद्दी पण असतात ते कमी होऊ शकतात. आणि म्हणून इथे म्हणतात की तो मन अतिशय बलवान आहे आणि त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा कठीण आहे, असं अर्जुनाला वाटत. त्याच्यावरती आता भगवान काय उत्तर देतात ते आता आपण अभ्यास करूया. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंच कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यास आणि अलिप्तेने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यश खात्री आहे. तर इथे पहिल्या भगवंतांनी काय उत्तर देतात की चंचल मन मनाला आवर घालणे निश्चय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यास. निरंतर अभ्यास म्हणजे जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये जे आपण मिथ्याचारीची आपली जी कथा होती त्याच्यामध्ये पण काय होतं की जर तुम्ही निरंतर अभ्यास म्हणजे रोज आपण माळा करायची आहे. जसं आपण मिथ्याचारीमध्ये जे आपण उदाहरण घेतलं एका साधूचा, तर तो काय होता, त्याने आपलं मनावरती नियंत्रण नव्हता, त्याच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल होता, त्याने सिगरेट त्याच्या हातामध्ये होते, कारण त्याने आपलं जो भौतिक देह भौतिक भौतिक जे कपडे आहे ते सोडून त्याने एका आध्यात्मिक कपडे घातलेले होते, परंतु त्याचं मनावरती नियंत्रण नव्हतं. तर तो जो साधू होता तर त्याने काय केलं पाहिजे होतं, तर त्याने जो मोबाईल आहे तो फक्त आता जसं मी हा मोबाईल लॅपटॉप वगैरे काय करतात, तर हे भगवान कृष्णाचा प्रचार प्रसारासाठी उपयोग करतात. तर असं त्याने मोबाईल आहे की
कुठेतरी त्याच्या हातामध्ये त्याच्या माळा असायला पाहिजे होती की तो नाम जप करतो असं दिसायला पाहिजे. तर असं आपण त्या साधूमध्ये बघितलंय, म्हणजे त्याने नियंत्रण केलेलं आहे, कारण त्याने निरंतर अभ्यास केलेला नाही. ही माळा कशी करायची, आपला वेगवेगळा योग कसा करायचा, त्याच्यावरती अभ्यास न केल्यामुळे काय होतं, त्याचं मन चंचल होता, म्हणून तो जो धूमपान करत होता त्याच्यावरती नियंत्रण होता. पुढे भगवान म्हणतात, ज्याचे मन बेलगाम आहे त्यांच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड आहे. जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये कठोपनिषदची आपण जेव्हा कथा घेतली होती, तेव्हा आपण 5 इंद्रियाचा विषय होतो, त्याच्यामध्ये आपण मन आणि बुद्धी त्याद्वारा आपण आत्मसाक्षात्कार करू शकतात. आणि मन आणि बुद्धी कोणाला नियंत्रण करतात, तर हे आपली 5 इंद्रियाला. तर जेव्हा आपण 5 इंद्रियावरती आपण नियंत्रण करतो, तेव्हा आत्मसाक्षात्कार आपण करू शकतो. पुढे भगवान तेच म्हणतात की पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो, त्याला यशाची खात्री आहे. तर आता आपण हे मनाला कसं ताब्यात करावं, त्याच्यासाठी आपण तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की नामजप केलं पाहिजे. श्रीमद भागवतामाचा आपण संदर्भ घेतला होता आणि भगवद्गीतेचा 10व्या अध्यायाचाही संदर्भ घेतला होता. तसंच आजपासून आपण मनावरती कसं नियंत्रण करावं ते आपण आजपासून अभ्यास करू. तर आता आपल्याला प्रश्न पडेल की मन मित्र आहे की शत्रू, हे 35 आणि 36व्या श्लोकामध्ये विचार करतात. तर तेव्हा भगवान म्हणतात की ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो तसे करण्यात अयशस्वी ठरला त्याचे मनस सर्वात मोठा शत्रू आहे. तर आपण काम परवा दिवशी पण आपण अभ्यास केला होता की आपला सर्वात मोठा शत्रू का आहे, तर काम आहे. काम कुठला, काम ही एक प्रकारची इंद्रिय आहे. इंद्रियावरती नियंत्रण कुठे करू शकतात, तर मन आणि बुद्धीद्वारा. आणि हे सर्वसाठी काय, तर ज्यांच्या मनावरती विजय मिळवला आहे. जसं मन आणि बुद्धीचा आपण मी तुम्हाला परत परत ते सांगतो की मन आणि बुद्धी ज्याच्यावरती ज्याने नियंत्रण ठेवला त्याच्यासाठी मन सर्वोत्तम मित्र आहे. आणि जो कारण यशस्वी अयशस्वी ठरला त्याच्यासाठी तर तो सर्वात मोठा शत्रू आहे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात की आपण आपल्याला असं वाटतं की तो माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे, परंतु खरोखर भगवान काय म्हणतात की आपला मनच आपला सर्वात मोठा मित्र आणि शत्रू आहे. तर आता अर्जुनाने जे प्रश्न मांडले होते, आता अर्जुन परत काही प्रश्न करतात की अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्कारीच्या मार्गाने जो ज्या श्रद्धाने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योग्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही, असा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? तुम्ही आणि मी भौतिक जगामध्ये राहतात, जो काही असे मी लोकांना बघितलं, व्यक्तींना बघितलं, जे सुरुवातीला ज्यांचे जेव्हा त्यांचे लग्न होत नाही, तर ते काय करतात, ते नेहमी रोज रोज वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातात, घरी पण पूजा करतात, ध्यान करतात, यज्ञ करतात, कुठेतरी चांगलं भगवंताचे श्रृंगार वगैरे करतात. परंतु जसं त्यांचं लग्न होऊन जातं, ते काय करते, त्यांचं काय होतं, ते सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होत जातात. म्हणजे सांसारिक जबाबदारी त्यांची वाढते, त्यामुळे काय होतं, ते त्यांना जे योग वगैरे करायचे, त्यांचं पूजा वगैरे करायचे, त्यांचं यज्ञ करायचे, त्यांना माळा करायची, हे सर्व त्यांचं सुटून जाते. ते जे मंदिरामध्ये नेहमी जायचं ते पण बंद होऊ जातात. तर आता अर्जुनाने प्रश्न केला की जो आरंभी आत्मसाक्षात्कारच्या मार्गाच्या श्रद्धाने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्ती म्हणजे त्यांना जबाबदारी आल्यावरती काय होतं, ते मार्ग भ्रष्ट होऊन जातात, अशा होत आणि मुळे योग्य सिद्ध प्राप्त करू शकत नाही, अशा यशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते? जसं आपण अष्टांग योगाचे जे 6 टप्पे, जसे यम आणि नियम, तर यम नियम जर तुम्ही पार केला तर तुम्ही कुठे जाणार, तर ध्यान प्राणायाम मध्ये जाणार, प्राणायाम प्रत्याहार मध्ये, तर ते टप्प्या पार केल्यावरती आणखी पुढे जाणार. तर भगवान काय म्हणतात की जर हे 2 पार केले, यम आणि नियम, नंतर आता आसन, आसन कसं, त्याच्यावरती पोहोचून जर तुम्ही अयशस्वी ठरले, म्हणजे तुमचा जर मार्ग आता तो भ्रष्ट झाला, तर तुमचा काय होतं, त्याच्यावरती भगवान काय म्हणतात की योग भ्रष्ट योगी पुण्याच्या लोकांमध्ये अनेक अनेक वर्ष सुखोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्माला येतं. तर हे सर्व कोण होतं, तर जे अंबानीच्या घरामध्ये जन्माला येतं. तर त्याने खूपच त्याच्या पूर्व जन्मामध्ये खूपच चांगलं असं कर्म केलेलं असतं, त्याने
खूप आत्मसाक्षरसाठी त्याने खूप प्रयत्न केले असतात. ते खूप पूजा विधी करतात, यज्ञ करतात, तप करतात, ध्यान करतात, वेगवेगळ्या लोकांची सेवा करतात. तर असे जे पुण्यात्म लोक आहेत ते आणखी चांगल्या कुटुंबामध्ये ज्याच्यामध्ये खूप सुखोपभोग खूप असतात त्यांच्याकडे, असे वैभवशाली कुटुंबामध्ये त्यांचा जन्म होत आहे. पुढे भगवान म्हणतो किंवा योग्याच्या कधीच अभ्यासानंतर अयशस्वी झाल्या तो त्याचा जन्म असा अतींद्रिय लोका कुटुंबामध्ये घेतो, ते जे निश्चित सहानपणे महान असतात, असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. कारण सर्वांना असा जन्म मिळत नाही, कारण अशा कुटुंब फार कमी असतात. तर भगवान काय म्हणतात की जर तुम्ही आता पण ह्या जन्मामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या जर हे जी भगवानांनी जे मार्ग आपल्याला सुचवलेले आहे त्या मार्गावरती चालला आणि तुम्ही जर यशस्वी ठरले अयशस्वी ठरले तर निश्चितपणे तुम्ही दुसऱ्या जन्मामध्ये एका वैभव कुटुंबामध्ये नाहीतर असा छानपणा महान असं कुटुंबामध्ये निश्चितपणे तुमचा जन्म होणार. असे आपण काही कुटुंब बघतात जे ब्राह्मण कुटुंब आहे त्यांच्या घरामध्ये रोज नेहमी चांगली पूजा असते, अर्चना असतात, त्यांच्या कधी सत्संग असतात. हे सर्व काय आहे, हे सर्व महान महान जे शहाणपणा जे लोक असतात, शहाणपणा कुटुंब असतात, त्यांच्या कुटुंबामध्ये जन्म असतात. नाहीतर दुसरे तुम्ही एका वैभवशाली कुटुंब आहे अदाणी अंबाणी हे सर्वांच्या लोकांच्या मध्ये तुम्ही जन्मामध्ये तुम्ही येऊ शकता असं भगवंत. जेव्हा आपण योग योग म्हणजे भगवंतांनी जुळून जे काही काम करतात कृती करतात ते त्यावेळी जेव्हा आपण मार्ग भ्रष्ट होऊन जातात तर निश्चितपणे आपण ह्या दोन कुटुंबामध्ये जन्माला येऊ शकतात. म्हणून आपण आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण भौतिक जी क्रिया आपला जे कार्य आहे कृती आहे ते केली पाहिजे, पण ते सर्व भगवंताला अर्पण करून योग म्हणून कर्मयोग म्हणून केले पाहिजे असं या दोन श्लोकाद्वारा भगवंतांनी अर्जुनाने जे प्रश्न मांडला होता त्याच्यावरती उत्तर दिलेले आहे. तर श्रेष्ठ योगी कोण आहे, श्रेष्ठ योगी नारद मुनी. तुम्ही जर श्रीमद भागवतम जर त्याचा अभ्यास केला तर एक पूर्ण अध्याय जो आहे तो नारद मुनीच्या वरती आहे. नारद मुनी ज्या अगदी 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आईचा मृत्यू झाला, एका सर्पाचा डंस मारला होता. तर त्या काळी वेगवेगळ्या योगी त्यांच्या घरी ते जिकडे राहायचे तिकडे वेगवेगळ्या आश्रमामध्ये वेगवेगळ्या मंदिरामध्ये राहायचा आणि त्यांनी फक्त ते योगी जे काही मंत्र जाप करायचे यज्ञ करायचे त्यांची फक्त सेवा करून त्यांचा उद्धार झाला. कारण सगळ्यात मोठा जी योगची सुरुवात आहे ते श्रवणाने होते. आता तुम्ही श्रवण करतात नंतर कीर्तन आणि नंतर स्मरण, म्हणजे पहिलं आपण लहान आपण जवळजवळ 1 वर्ष असते तोपर्यंत आपण फक्त ऐकतात, नंतर आपण बोलायची सुरुवात करतात म्हणजे श्रवण नंतर कीर्तन आणि नंतर स्मरण असतात. नाहीतर म्हणजे हे 3 टप्पे आहेत, जवळजवळ 9 टप्पे आहे पण आपल्यासाठी हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. कुठला तर श्रवण कीर्तन आणि स्मरण. तर श्रेष्ठ योगी कोण होते तर नारद मुनी, कारण त्यांनी खूप वर्षापर्यंत त्यांनी अनेक अनेक जे ऋषी होते मुनी होते वेगवेगळे देवी देवता होते त्यांची सेवा केली आणि त्यांची त्यांनी जे काही ज्ञान दिलं होतं त्याचं त्यांनी श्रवण केलं म्हणून ते श्रेष्ठ योगी झाले. तर आता मी आणि तुम्ही सर्व सर्व कर्मयोगी आहेत. तर कर्म म्हणजे आपण भौतिक जगामध्ये राहतात, आपण कुठल्या ना कुठल्या कामामध्ये आपण अडकलेले असतात, तर तो पहिला जो टप्पा आहे त्याला कर्मयोग म्हणतात. म्हणजे आपण रोज उठलो सकाळी कामावरती जातो परत तिकडे कामावर परत घरी येतो आपण हे पूर्ण झालं. नंतर आता कर्म नंतर आपण तुम्ही आता हे भगवद्गीतेच्या अध्ययन वर्गामध्ये आले, तर अध्ययन वर्गामध्ये आल्यावरती काय झालं तर तुम्ही ज्ञान घेतलं. ज्ञान कोणाचं घेतलं तर भगवान श्री कृष्णाचं घेतलं. तर भगवान श्री कृष्ण गेल्यावरती काय झालं अष्टांग युग. अष्टांग युग म्हणजे यम नियम नंतर आसन ध्यान प्रत्याहार हे सर्व जर तुम्ही टप्प्या एक एक करून जर तुम्ही पार केलं तर तुम्ही कुठे पोहोचणार तर भगवान श्री कृष्णाची भक्तीवरती पोहोचणार. तर हा जो टप्पा आहे त्याला भक्ती होत. जेव्हा आपण कर्मयोगापासून ज्ञान युग ज्ञानयुगाचा आपण टप्पा पार करून अष्टांग युग पार करून सर्वात वरच्या जो गंतव्य स्थान आहे त्याला भक्ती योग म्हणजे भगवान श्री कृष्णाची सेवा कशी करायची तर याच्यावरती भक्ती योग कशी तर ते जप माळा तेही तुम्ही बघू शकता.
भगवान काम आणि जो सर्व युगामध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धाने राहतो, दिव्य प्रेममय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वामध्ये सर्वोच्च असतात. तर इथे असं काय लिहिलंय, कारण भगवंतांनी जेव्हा लीला केली होती जेव्हा, तर त्यांनी आपले जे गो बाळक होते त्यांच्याशी त्यांनी काय केलं, तर नेहमी माझ्या मोठ्या श्रद्धाने राहतो. ते जे गो बाळक होते ते त्यांना भगवान श्रीकृष्णावरती खूपच त्यांना प्रेम होतं, त्यांना खूप श्रद्धा होती, त्यांची दिव्यमय त्यांची सेवा केली होती. ते नेहमी कृष्णाला घेऊनच कुठेतरी फिरा जंगलामध्ये जायतात, डोंगरवरती जायतात, हे सर्व भगवान श्री कृष्णासोबत करायचे. ते योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतात, कारण त्यांना असं वाटत नव्हतं की भगवान श्री कृष्ण एक देव आहे, त्यांनी असं वाटे मनुष्य आहे, म्हणून त्यांनी एका घनिष्ठपणे त्यांचे एकरूप झाले आणि तो सर्वांमध्ये सर्वोच्च आहे, कारण कुठेतरी त्यांच्या त्यांनी जे काही जे गोप बाळक होते ते सर्व निष्काम कर्म करायचे, कुठेतरी ते सकाम कर्म आणि विकर्म आणि जे आपण बघितलं होतं ते कुठेतरी त्यांच्यामध्ये नव्हतं. ते त्यांची इंद्रिय सदोष त्यांची इंद्रिय पूर्ण होती, म्हणून ते सर्व भगवंताशी प्रेममय सेवेत आणि दिव्य सेवेमध्ये ते श्रद्धाने भगवंताशी जुडलेले गेले होते, असं आपण या श्लोकेद्वारा समजून घेऊया. तर योग म्हणजे आध्यात्मिक सराव. तर वेगवेगळ्या युगासाठी वेगवेगळ्या योग पद्धती आहेत. तर द्वापर युगामध्ये श्रीमद भागवताच्या 12व्या अध्यायाच्या 3रा स्कंधामध्ये 5व्या 52व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात की सत्ययुग मध्ये भगवान विष्णूचे ध्यान करायचे. मग ज्यावेळी हा जो आपण हा जो योग करतो तो कोण आहे, तो हिरण्यकश्यपू आहे, त्याचं शरीर घडलेलं आहे, त्याचे दाढी केस हे सर्व वाढलेले आहे, कारण 36,000 वर्षपर्यंत त्याने हे केलं होतं, ध्यान केलं होतं. नंतर त्रेतायुग मध्ये जेव्हा भगवान श्री राम अवतीर्ण झाले तेव्हा खर्चिक यज्ञ करायचे, जसं अश्वमेघ यज्ञ त्या काळी खूपच असं प्रचलित होतं. त्रेतायुगमध्ये मोठे मोठे यज्ञ करायचे, ज्याच्यामध्ये खूप पैसे लागायचे. द्वापर युग मध्ये ज्या काळी भगवान श्री कृष्ण अवतीर्ण झाले त्यावर्षी काय त्यावेळी काय होतं, तर विस्तारित मंदिराची पूजा करायचे, मोठे मोठे मंदिर. आता तुम्ही आपण जेव्हा दक्षिण भारतामध्ये जातात तेव्हा काय होतं, तर आपण तिकडे बघतो ते मोठे मोठे मंदिरामध्ये पूजा करायची. तर हे 3 युगाचे जे गुणधर्म आहे ते हे इथे श्रीमद भागवतामध्ये दिलेले आहे. तर आता कलियुगाचा युग धर्म काय आहे, तर कलियुग म्हणजे सध्याचा जो युग आहे त्याच्यात परमेश्वराचा पवित्र नामाचा जप, कारण आपण सत्ययुगासारखं आपण ध्यान करू शकत नाही आणि यज्ञही करू शकत नाही, जसं त्रेतायुग मध्ये झालं आणि मोठे मोठे मंदिर आपण आपण स्वतः काही बांधू शकत नाही, तर हे 3 आपल्याकडे होणार नाही. तर आपण जे भौतिक जगामध्ये आता कलियुगामध्ये राहतो सध्याच्या युगामध्ये, तर इथे कुठला यज्ञ आहे, तो परमेश्वराचा पवित्र नामाचा जाप आहे. तर जर आपल्याला आता भगवान श्री कृष्णाकडे पोहोचायचं असतं तर त्याच्यासाठी 2 मार्ग आहे, एक लिफ्ट आहे, दुसरा जिना आहे. तर आपण जर जिना घेतलं तर आपल्याला जर 25व्या कि 30व्या माळ्यावर जायचं असेल तर आपण 5 माळ पर्यंत आपण लवकर पोहोचून जाईल, नंतर आपल्याला दम लागेल म्हणून आपण हळूहळू चालणार. परंतु आपण जर लिफ्ट घेतली तर आपण जवळजवळ 10 ते 15 सेकंदामध्ये आपण 25 के 30व्या माळ्यावर पोहोचू शकतात. तर लिफ्ट हे काय आहे, लिफ्ट हे आपली जप माळा आहे. तर आता श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंधाच्या 5व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकामध्ये म्हणतात की कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंताच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. जरी त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी नोकर शस्त्रे आणि गोपनीय साथीदार आहेत. तर हे पंचतत्व मंत्र आपण जे सुरुवात करणार आहे, तर हे 5 आचार्य आहेत, त्यांचं आपण नामस्मरण घेऊन आपण नम जप करायचे असते. तर मंत्र म्हणजे काय, मंत्र म्हणजे मन आणि त्र. मन जसं आपण अभ्यास केला की
मनावरती नियंत्रण केला, त्याचं मन सर्वात मोठा मित्र आहे आणि ज्यांचा मनावरती ताब्यात नसतो त्याचा तो सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणजे मंत्र म्हणजे मन वरती त्र, म्हणजे मन वरती त्रायते, मन त्रायते. तर जप कुठला आहे, यज्ञ कुठला आहे कलियुगाचा, तर हे जप करण. जप कुठला, तर भगवान श्री कृष्णावरती करायचा. तो कुठला आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण एकटे बसून करतात तेव्हा तो नामजप होऊन जातात, परंतु जेव्हा आपण चार पाच लोक बसतात आणि करतात तेव्हा तो संकीर्तन होऊन जातात. तर आता हे सर्व नाम हे इस्कॉनची, जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की इस्कॉनची जी स्थापना आहे ती 1966 सालीमध्ये अमेरिकेमध्ये झाली. आणि हे आम्ही जे महामंत्राचे जप करतात ते तर किती वर्षापासून झाले, तर त्याच्यासाठी काही लोक म्हणतात की इस्कॉन वाले हरे कृष्ण मंत्र जाप करतात, तर त्याचा कुठेतरी शास्त्रामध्ये संदर्भ दिलेला आहे की तुम्ही म्हणतात की हेच जाप करायला पाहिजे. तर इथे आपण आता वेगवेगळ्या शास्त्राचे संदर्भ, नामस्मरण पवित्र नामाचे, परमेश्वरचे पवित्र नावे कसे घ्यायचे आणि कुठल्या कुठल्या शास्त्रामध्ये संदर्भ दिले आहे ते आता आपण अभ्यास करू. तर हे नारायण संहितामध्ये शास्त्राचा संदर्भ दिलेला आहे. कलियुग युग धर्म नाम प्रचार ताठी लागी पिता वर्ण चैतन्य अवतार. म्हणजे कलियुगात लोकांनी फक्त भगवंताचा पवित्र नामाचा जप केला पाहिजे. तो हा पहिला सत्य. दुसरा कृष्ण अर्जुन वातली काली संतारण निषाद मध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे इति सोकम सोकम नमन काली कल कल कलमसा नाम नासनम नत पर परतृप्य सर्व वेदेशु दृश्यत. म्हणजे सर्व वेदिक साहित्याचा शोध घेतल्यावरती हरे कृष्णाचा जपापेक्षा या युगासाठी धर्माची पद्धत अधिक उदात सापडेल. तर श्री चैतन्य चरित्रामृत आदी लीला 17.21 मध्ये काय म्हणतात की या भांडण्याच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराचा पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, असं चैतन्य चरित्रामध्ये लिहिलेले शास्त्रीय संदर्भ मध्ये लिहिलेले आहे. पुढे श्रीमद भागवतमचा हा जो आपण संदर्भ पुढे घेतला होता की माझा प्रिय राजा कलयुग जरी दोषाने भरलेला असेल तरी या युगात एक चांगला गुण आहे, तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्र जप केल्याने मनुष्य भौतिक बंधातून मुक्त होऊ शकतात आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतात. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात, मिथ्याचारी लोक, आपण मी तिसऱ्या अध्यायात तुम्हाला सांगितलं की आपल्या समोर खूप गोड गोड बोलतात, आपल्याशी चांगलं वागतात, परंतु आपल्या पाठीमागे ते आपली निंदा स्तुती करतात. तर हे जे कलयुग आहे त्याच्यामध्ये दोष फार आहे, परंतु एक चांगली गोष्ट काय आहे, तर ती की हरे कृष्ण मंत्र महामंत्राचा जप हा मनुष्याचा भौतिक बंधातून मुक्त करू शकतात, असं श्रीमद भागवतमचा 12व्या अध्यायाचा तिसऱ्या स्कंधाचा 12व्या स्कंधाच्या तिसऱ्या अध्यायाच्या 51व्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. परत भगवद्गीताच्या 10व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये यज्ञाचा मी पवित्र नामजप आहे. परत चैतन्य चरित्र अत्यंत लिलामध्येही लिहिलं आहे की हे परम पुरुष भगवंता तुझी पवित्र नामातच जीवाचे सर्व सौभाग्य आहे आणि म्हणून तुझी अनेक भाव आहेत जसे की कृष्ण आणि गोविंदा, तू त्या नामामध्ये आपलं सर्व सामर्थ्य गुंतवले आहेत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाही. कारण बरेचसे असे योग आणि नामजप आहे त्याच्यामध्ये आपण पुढे आता अभ्यास जपामध्ये करूया की तुम्हाला आंघोळ करावी लागते, तुम्हाला पूर्व दिशामध्ये बसून बसावं लागतं, आसन घेऊन बसावं लागते. तर हे कुठले वेग हे वेगवेगळे नियम दुसरे दुसऱ्या संप्रदायामध्ये आहे, पण आपल्या संप्रदायामध्ये काय आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतो. तर आता महामंत्राचं जप करताना याचे पालन करावे ते हे आता आपण कुठले नियम आहे ते आपण आता अभ्यास करूया. तर हरे कृष्ण महामंत्र जप सुरू करण्यापूर्वी पंचतत्व मंत्राचा
जप करा, जसं आपण पंचतत्व आपण जी चित्रामध्ये बघितलं होतं त्याच्यावरती जप करायचं. तर पंचतत्व मंत्र कुठला आहे, तर श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादी गौर भक्तवृंदा, हे जे पंचतत्व आहे त्याच्यावरती पहिलं आपण पंचतत्व म्हणजे तर ते केल्यानंतरच आपण नामजप सुरू करू शकतात. महामंत्र जप करताना असताना याचे मंत्र एकदा येईल इतक्या जोरात बोलावे लागेल. तर आपण मंत्र जो आहे तो मनामध्ये बोलायचा नाही, आपण मंत्र दुसरा आपल्या बाजूमध्ये जो कोण बसलेला आहे तर तो ऐकतो, इतक्या जोरात आपण बोला म्हणावे लागतात. जसं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम, इतके आपण जोरात बोललं की आपल्या बाजूमध्ये जो कोण बसला आहे तो पण ऐकू शकतात, कारण आपल्याला भौतिक जगमध्ये त्यांचाही उद्धार करायचा. कारण जसं मी सांगितलं की सगळ्यां पहिला टप्पा कुठला आहे भक्तीचा, तो सर्वात पहिला टप्पा आहे श्रवण, आपण पहिला ऐकायला पाहिजे. म्हणून आपण इतक्या जोरात बोलायला पाहिजे की तो ऐकू शकतात. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. जसं मी आता उच्चार केला की हरे कृष्ण काय म्हणून हरे कृष्ण कृष्ण हरे राम, तर हे असं आपण नाही बोलायचं, आपण प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करावा. जप आदरपूर्वक भक्तिभावेने व एकत्र चिताने करावे. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना कोणत्याही दिशाकडे तोंड करून जप करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की अनेक असे वेगवेगळे संप्रदाय आहेत जे म्हणतात तुम्हाला सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही आंघोळ केली पाहिजे, नंतर पूर्व दिशामध्ये तोंड ठेवून तुम्हाला जप करायचा पडेल. ते इथे आपल्या आपल्या भगवान काय इथे आपल्याला संदर्भ काय दिलं, कोणतीही स्थळी तुम्ही कुठे हालता तुम्ही चालता बसताना ट्रेन मध्ये बस मध्ये कुठेही तुम्ही बसून तुम्ही जप करू शकतात. आणि तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात तर तुम्ही इस्कॉनचे काही भक्त तुम्ही बघत असेल की त्यांच्या हातामध्ये एक जप बॅग असतात, ते कुठेही ते जप करतात. म्हणून इथे शास्त्राचा संदर्भ दिलेला आहे की तुम्ही कुठेही करू शकतात, कोणत्याही वेळी जप करू शकतात. जसं पण इथे पुढे काय म्हणतात की तथापि पहाटे ब्रह्म मुहूर्त, जसं आपला यम नियम मध्ये आपण जेव्हा अभ्यास केला होता तिथे दिलं होतं की ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावं लागतं, तर इथेही जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तामध्ये जेव्हा आपण जप करतात तो अधिक श्रेयकर आहे. आणि जसं मी सांगितलं की जप स्नानापूर्वी अथवा नंतरही करता येईल. स्नान करणं म्हणजे आपण आंघोळ करणं महत्व नाही, जप महत्वाचं आहे. जप करताना तो मोजपणे श्रेयकर आहे, म्हणजे आपण 108 माळा 108 मणीची जी माळा असतात ते केली ते चांगलं असेल, आणि तुमच्याकडे जर तुळशी माळा असेल तर ती खूपच चांगली असं आपण इथे म्हणू शकतात. तर हे नियम आहे जे आपण आपण पाळले पाहिजे. आता महामंत्र जप करताना हे करू नये, तर हे काय आहे ते आता आपण अभ्यास करू. महामंत्राचा काही शब्दांचा जप करू नये. जसं महामंत्र आहे ते 16 शब्द आहे, जसं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे एक पूर्ण श्लोक आहे. हे पूर्ण जप आपण प्रत्येक शब्द बोलायचं असतात, काही लोक आहे ते पूर्ण बोलत नाही. म्हणून इथे दिलेलं आहे की महामंत्राचा काही शब्दाचा जप करू नये, पूर्ण जे 16 शब्द आहे त्याचा जप करायचा असतो. मनातली कृष्णमणीवर जप करू नये, ते थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं. आणि जेव्हा आपण जप करतात तेव्हा पुस्तक मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र वाचताना किंवा टीव्ही पाहताना जप करू नये. तर हे 3 नियम तर तुम्हाला तुम्हाला नियम पाळावेच लागेल, पुस्तक वाचताना की मोबाईल. आता सध्या आपण मोबाईल चालू नेट चालू ठेवल्यावरती प्रत्येक 1-1-2 मिनिटं आपल्या आपल्यावर नोटिफिकेशन येतात, तर ह्याच्यासाठी आपण नेट बंद करून जर आपण पूर्वी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तामध्ये काय असतात, आपल्या घरामध्ये शांत असतं, आपल्या घरामध्ये टीव्ही पण असतात, वर्तमानपत्रही येत नाही, आणि आपल्याला वाचायची काय असतात काही वस्तू वाचायची नसतात, तर आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात तेव्हा आपल्याला हे सर्व आपण अलिप्त राहू शकतात, मोबाईलने अलिप्त राहू शकतात, वर्तमानपत्रांनी अलिप्त राहू शकतात. तर हे सर्व आपल्यासाठी चांगलं आहे जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये जवळजवळ 4-4:30 वाजता आपण उठून आपण पुढेही अभ्यास केला की आंघोळ करायची गरज नाही, तुम्ही
आंघोळ केल्यापूर्वीही जप करू शकतात. जप करण्याचे आता आपण फायदे बघूया. तर हे कर्मकला कर्मफलापासून आपल्याला मुक्ती असते, कारण आपण हे जे सक हे काय निष्काम कर्म आहे, आपल्याला सकाम कर्म करत नाही, कारण आपण जेव्हा जप करतात तेव्हा आपण कुठे कोणाची अपेक्षा करत नाही. कारण आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण काय करतो, काहीतरी आपण फळ आहे, नारळ आहे, हार आहे, हे सर्व आपण भगवंताला अर्पण करून आपण भगवंताकडे अपेक्षा करतो, तेव्हा ती सकाम कर्म होऊन जातं. पण हे जप आहे, जप मध्ये फक्त आपण भगवानचं नाम स्मरण करतो तेव्हा आपण कर्म फलापासून आपण मुक्ती मिळू शकतात. वाईट सवय व्यसनापासून आपल्याला मुक्ती आहे, मुक्ती मुक्ती मिळू शकतात. आणि सध्या अवस्थेत आपण आपल्या विचार व इच्छाने गुलाम होतात. चिंतन चिंता व तणावापासून आपण मुक्ती मिळतात. मन शांत होऊन जात. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता जेव्हा संकीर्तन करतात तर त्यांच्या चेहऱ्यावरती किती तुम्ही प्रसन्नता बघू शकतात. खरा निर्मल आनंद मिळतो जेव्हा आपण संकीर्तन करतात. आत्मज्ञान होतं. हरे कृष्ण म्हणतात बोललो. आता लोक काय म्हणतात ते आता आपण अभ्यास करूया. ही खरेखर ईश्वरची साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. कोण आहे तर जॉर्ज हॅरिसन, जो भगवान शिला प्रभुचा पहिला शिष्य होता, त्यांनी हे सांगितलं होता. नंतर महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. ही जीन क्लोड हेली सर्वात तरुण निर्देशक आहे. 3M कंपनीचे हे फ्रान्सचे 29 वर्षाचे दिग्दर्शक आहे. नंतर हे कोण आहे तर हे फॉर्ड कंपनीचे मालक आहे. कोण आहे? अल्बर्ट ब्रश फॉर्ड मालिक. तर हे हरे कृष्ण मंत्र जप जपामुळे मी आयुष्यातले चढ उतार सहजपणे आत्मविश्वासाने व मन शांतीने पार करू शकलो. आणि त्यांचाच एक त्यांचा जो नातू आहे त्याने जवळजवळ 250 कोटी आपल्याला जे मायापूरमध्ये जे मंदिर उभारण्याचं काम चालू आहे तिथे दान केलं, कारण त्यांनाही मंत्रजाप केल्यावरती मनशांतता वाटली. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्ण जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंद आहे काही मिळाला नाही, असं कोण म्हटलं तर MD देसाई, अग्रणी भारतीय उद्योगपती, जे अपार कंपनी नावाची कंपनी आहे त्याचे CEO आहे. हरे कृष्ण जप केल्याने माझ्या मला माझ्या आयुष्यातले सर्व चढ उतारांच्या मुख्य आत्मविश्वास आणि मनशांतीसह सामना करण्यात मदत झाली, असं कोण म्हणाला तर ऋषिकेश मफतलाल, CEO मफतलाल फॅब्रिक्स. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली, त्यामुळे माझी गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. ही कोण? एन शेफर्ड. ही एक मॉडेल आहे, ते तुम्ही बघू शकता. ती वॉक ही फेमस मॅगझिन आहे, त्याच्यावरती त्याचं चित्र आहे. नंतर ती जेव्हा ती मंत्रजाप करतात तेव्हा त्याचा भौतिक जगाहून आध्यात्मिक जगामध्ये कशी आली ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. हरे कृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतो, कोणी सांगितलं तर ही विकी ओव्हरटन, ही अग्रणीय युरोपियन मॉडेल आहे. हरे कृष्ण भक्तासोबत सहवास सुरू केल्यावर आणि महामंत्र जप केल्यावर माझ्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टिकोन अधिक उज्ज्वल झाला आहे, असं कोण म्हटलं तर ब्रुस क्लेन क्लीनबर्ग क्लीनबर्ग, ही सैन्य अधिकारी आहे. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य आणि अज्ञानाची पद्धती लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगलेपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. डेव्हिड वूड हे फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस प्रोग्रामर आणि महाकृष्ण महामंत्राचा जपाचा परिणामाचा अभ्यास करणारे हे संशोधक आहे. जेव्हा मी चिंता करत असतो तेव्हा मला जप करणे खूप शांत वाटते. मी छोट्या छोट्या गोष्टीत गडमडीत नाही. सुभाग्यतेरी सॅली रिलीफ रेलो व्यापारी आहे. हरे कृष्ण जप केल्याने आणि कृष्ण भावनावरले अधिकृत पुस्तके वाचणे मला खूप शांती मिळाली. रमेश लाल हे टोरंटो हेल्थ स्पाचे मालिक आहे. तर तुम्ही जप देखील करू शकतात आणि आनंदी राहा. तर इथेच आपला हा 7व्या 6वा अध्याय इथे पूर्ण होतो.